दूसरा रिमार्क है, द एक्यूट एंगल बिटवीन देम इज गिवन बाय टैन थीटा इक्वल टू मॉड ऑफ 2 इंटू रूट ऑफ एच स्क्वेर माइनस ए बी अपॉन ए प्लस बी। आता हे सूत्र आपलं झालेलं आहे, हे सूत्र कोणाचं आहे? तर हे ओरिजिन मधून जाणाऱ्या या दोन लाईन्स असतील तर या दोन लाईन मधला अँगल आपण याच सूत्राने काढतो, टॅन थीटा इक्वल टू रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी। आता जर लाईन ओरिजिन मधून जाणाऱ्या नसतील, म्हणजे आपलं इक्वेशन जर असं असेल, ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इक्वल टू झी, तरी सुद्धा आपलं टॅन थीटाचं सूत्र हे आलं। म्हणजे या त्या दोन लाईन्स असतील ओरिजिन मधून न जाणाऱ्या, त्याच्यातला हा जो अँगल आहे हा अँगल थीटा जर असेल तर तो पुन्हा याच सूत्राने काढला जातो। पुन्हा काय? तर कंडिशन फॉर द लाईन्स टू बी परपेंडिक्युलर टू इच अदर इज ए प्लस बी इक्वल टू झिरो। मग जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील, हे असं इक्वेशन दिलं तुम्हाला, सेकंड डिग्री जनरल इक्वेशन असं दिलं, ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इक्वल टू झिरो। तर या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर कंडिशन काय? तर ए प्लस बी झिरो पाहिजे। आणि त्या दोन लाईन जर पॅरलल असतील तर कंडिशन काय? तर एच स्क्वेअर मायनस ए बी झिरो पाहिजे। आता होतं कसं? तर हे तिन्ही फॉर्म्युले जे आहेत, ते तिन्ही फॉर्म्युले आपल्याकडे माहिती आहेत आपल्याला, हे ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनला पण उपयोगी पडतात आणि ओरिजिन मधून न जाणाऱ्या दोन लाईनला पण उपयोगी पडतात। आता प्रश्न राहिला हा पुढचा, कंडिशन फॉर द लाईन्स टू इंटरसेक्ट इच अदर इज एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू झिरो। आता जर तुम्हाला दिलं की या त्या दोन लाईन्स आहेत, या दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन काय असेल, तर ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इक्वल टू झिरो। मग या दोन लाईन इंटरसेक्ट होतात, एकमेकांना कुठंतरी अशा कट करतात, करतात। मग या दोन लाईन जर एकमेकांना कट होत असतील तर कधी होणार? एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन झिरो असेल तरच होणार। आणि याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आता काढायचा आहे, मग या दोन लाईनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचं हे सूत्र आहे, काय? तर एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर आणि जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर असं ते सूत्र आहे। बोलो पुढं, द एक्सप्रेशन ए बी सी मा प्लस टू एफ जी एच मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज द एक्सपान्शन ऑफ दिस डिटर्मिनंट। हे आपलं झालंय का सूत्र? मगाच्या एका रिमार्क मध्ये बघितलं होतं की याची किंमत शून्य पाहिजे। जर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन हे जर दोन लाईन दाखवत असेल ओरिजिन मधून न जाणाऱ्या, तर याची किंमत शून्य होते। मग असे आपण एका रिमार्क मध्ये पाहिले। मग हे जे आहे हे एक्सपान्शन आहे कोणाचं? तर या डिटर्मिनंटचं। आता हा डिटर्मिनंट काय बघा बरं, तर ए एच जी एच बी एफ जी एफ सी। आता हा डिटर्मिनंट लक्षात कसा ठेवायचा बघा, अ हँडसम गर्ल हॅविंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज। आता हे जे वाक्य आपण म्हटलं यातल्या प्रत्येक शब्दातलं पहिलं लेटर म्हणजे हे लेटर आहे बघा, अ हँडसम गर्ल। आता आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं, त्यामुळे आपण हँडसम म्हटलं, आपण गर्लला हँडसम नाही म्हणत तरी पण म्हटलं, अ हँडसम गर्ल हॅविंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज। हॅलो, हा डिटर्मिनंट असा लक्षात ठेवायचा। आता पुढचा रिमार्क सांगतो, द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो इज एच एक्स स्क्वेअर मायनस ए मायनस बी एक्स वाय मायनस एच वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो। कोणाचं इक्वेशन काढायचंय बघा, जॉईंट इक्वेशन काढायचंय ऑफ
bisectors of the angle between these two lines. आता या दोन लाइन कशा आहेत, तर ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाइन्स आहेत. मग या ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाइन्स जो अँगल तयार करतात, म्हणजे आता बघा बरं, ही एक लाइन आहे आणि आपण म्हणूयात की ही एक लाइन आहे. मग या दोन लाइन कुठला कुठला अँगल तयार करतात, एक हा असेल आणि एक हा असेल, बरोबर. मग या त्या दोन लाइन्स आहेत, यातले या दोन अँगल्स, हे एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. मग या दोन अँगलचे बायसेक्टर काढायचे. बायसेक्टर म्हणजे माहिती आहे ना, त्या दोन अँगलला दुभागायचं. म्हणजे ही एक लाईन आली बघा की जी काय करते, या दोन चे समान भाग करते. तर हा जो अँगल आहे, हा अँगल पुन्हा मी दुभागला, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सेम झाला. मग आता या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काढायचं, कळलं. ज्या दोन लाईन तुम्हाला दिलेल्या आहेत त्या दोन लाईनचे अँगल बायसेक्टर काढायचे आणि त्या दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काढायचं. आणि त्या अँगल बायसेक्टरचं जॉईंट इक्वेशन हे आलं, एच एक्स स्क्वेअर मायनस ए मायनस बी एक्स वाय मायनस एच वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो. आता यात काय झालं बघा बरं, एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट आणि वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट सेम आहेत, फक्त चिन्ह बदललं आहे. म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर काय झालं, झिरो झालं. या दोघांची बेरीज केली तर ते शून्य येणार. आणि हे शून्य कधी येतं, तर ए प्लस बी शून्य कधी येतं, त्या दोन लाईन परपेंडिक्युलर असतील. म्हणजेच काय झालं, तर बायसेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर आलं. बायसेक्टर कसे झाले, तर परपेंडिक्युलर झाले एकमेकांना.